का वाटतं तुम्हाला नंबर कोणाचा येणार? लोकांनी एवढा आवडलेला आहे, एवढा नंबर इथं येतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित, वेलकम टू द ब्लॉग. स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, मी थेट माझ्या घरच्या किचन मधून मी हा ब्लॉग बनवतोय, कारण की बेतक कसा आहे, माझी वाईफ एक नवीन डिश बनवते आज, तशी तर ती आहे सोनन. माझे मागचे ब्लॉग जर तुम्ही बघितले असेल त्यामुळे तिने बरंच काय काय बनवून मी त्याचे ब्लॉग बनवले आणि टाकले आहेत. लोकांनी पण चांगला प्रतिसाद त्या ब्लॉग्सला दिलाय, म्हणून मी आज हा ब्लॉग बनवतोय. आणि स्पेशल डे आहे हा, कारण की आज ती पार्टिसिपेट करणार आहे एका पाककला स्पर्धेमध्ये. तर ती पाककला स्पर्धा जी आहे ती माझ्या बिल्डिंग मध्ये आहे. दरवर्षीप्रमाणे ती याही वर्षी भाग घेते आणि नवीन नवीन डिश सगळी लोक बनवतात. तर आज पाककलेमध्ये जो विषय आहे तो आहे पनीर. तर पनीरची डिश बनवणार आहे, तर कोणती डिश आहे ती तिच्याकडून आपण जाणून घेऊया, कारण की ती सगळी तयारीला लागली आहे. आता 8:30-9 वाजता सगळे आपापले डिश घेऊन येतील खाली बिल्डिंग मध्ये. आणि ती बनवणार कसं आहे ती सुरुवातीपासून तुम्हाला दाखवणार आहे मी. सगळं साहित्य मी तिला आणून दिलेलं आहे खालून. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि वेलकम टू माय हाऊस किचन. आणि माझी वाईफ कामाला लागली आहे, गडबडीत आहे. अरे बापरे, हे सगळं मी सामान तिला आणून दिलेलं आहे, तर ती सांगेल डिशचं नाव काय आहे. शांघाई पनीर. शांघाई पनीर, वा 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 वा. काय काय आता कसं बनवणार आहे ती शांघाई पनीर? हे काय ग, हे काय बोलेस तू आता? ते बी शिमला मिरची आणि कांदा आणि काजू ते सॉटे करून घेतलंय. अच्छा, सॉटे करून घेतलं. शिमला मिरची, काजू आणि कांदा थोडेसे ठेवले. आणि हे नॉर्मल मसाला जो आपण वापरतो, कांदा, मिरची, काश्मीरी मिरची आहे ही. हे काय ग, काजूचा क्रश काजू आहे. आणि हे काय, लसूण, गार्लिक. फ्रेंड्स, ते सगळे तयारी चालू आहे आतमध्ये. बनवलं तर जेमटेम तिने सुरुवात केलीच आहे, तोपर्यंत तुम्हाला बाहेरचे नजारे दाखवतो. बिल्डिंग खाली जे कॉम्पिटिशन चाललं आमच्या बिल्डिंग मध्ये त्याचे नजारे दाखवतो मी. हे बघा, हे सगळ्या टेबल आता सजवतील. आणि मला वाटतं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 15-20 जण पार्टिसिपेट करतील. आणि हा बघा बोर्ड लावलाय, रविवारच्या स्पर्धा पाककला, विषय पनीर. आमच्या बिल्डिंग मधली सगळी मंडळी आता असतील ऑफिस मध्ये. बाजूच्या गाठी कांदे सगळं होते, तर मला वाटलं ते कांदा पनीर बनवतात की काय. हसतात सगळे. हे काय टाकलंस मीठ? स्वादानुसार. हे काय? हे बॅटर आहे. बॅटर. आणि आता हे चिली फ्लेक्स माझ्याकडे मागते ती फोडून, तिला देतो फोडून मी. हे काय फोडलं? वा 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 वा, एक नंबर. जास्त पतीला म्हणू नको. आमच्या पप्पाने नवीन पनीर डिश आणली. पप्पा बोलतात ही पनीर डिश आहे की काय. पनीर डिश नाही ते. मला वाटलं स्टिक स्टिक घेऊन तू म्हणणार आहे, पण तसं नाही आहे. डी बिघडली ना, कारण की ते सगळं ते डीट केलं वळवण आलं दिसतंय. पण काय टेन्शन नाही, माझी वाईफ असं बोलते. आणि फायनली मी दुसऱ्या पनीर जाऊन घेऊन आलेलो आहे. पनीर खराब झालंय? नाही, खराब नाही झालं, सगळं चिकटलं. फ्रेंड्स, आता पार्टिसिपेट केलंय तर तिला ती डिश बनवावीच लागणार आहे, कारण की खाली नाव दिलंय मी. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात करताना, कारण की कधी कधी नवीन डिश बनवताना अंदाज येत नाही, कधी कधी मसाले जास्त पडतात, कधी काही होतं. तर बॅकआउट नाही करायचं. कोणतंही पार्टिसिपेशन असो, म्हणजे कोणत्याही टाईपचं किंवा मी तुम्हाला टाईप म्हणजे खेळ असो, त्याच छोट्या मोठ्या स्पर्धा झाल्या, पाककला मेय एक उदाहरण आहे, असे कोणते स्पर्धा असो ते पार्टिसिपेट केलं पाहिजे. इवन लहान मुलांना पण, माझ्या घरी माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, त्याला पण मी इवन शाळेच्या कॉम्पिटिशन म्हणजे जेवढे कॉम्पिटिशन आता ऑनलाईन झाले त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लावलं. आणि त्यांनी पार्टिसिपेट पण केलं, भले त्याला काही येत नसू दे, पण एक भीती जी असते टीचरसमोर उभ्याची किंवा सगळ्यांसमोर बोलायची ती मोडून जाते. आज ना उद्या विजय होतोच. तुम्ही 10 ठिकाणी पार्टिसिपेट कराल, 9 ठिकाणी तुम्ही हराल, पण एक ठिकाणी जिंकाल. आणि ते पण असे जिंकाल की तुम्हाला जग लक्षात ठेवेल.
ठीक आहे. फर्स्ट पनीरचे क्यूब्स होते त्याच्यामुळे थोडंसं गडबड झालेली आहे, ते जाऊ दे. आता मी नवीन पनीर आणलंय, त्याच्यामध्ये ती सिंगल सिंगल बॉक्स करून ती सिंगल सिंगल पीस आणणार असं बोलते. आणि ते ग्रेव्ही मला वाटतं रेडी करते वाईफ माझी. मिरची पण टाकली आहे, काश्मीरी मिरची ऍक्च्युली. ग्रेव्ही कांदा आणि शेवण चटणीची ग्रेव्ही तिने बनवली आहे. पिऊ दे बाबा, धावत जाऊन खाली घेऊन आलो पनीर. काजूचं क्रश आहे ते टाकायचं आता त्याच्यामध्ये. काजूचं क्रश खायला मजा येते. एकदम परफेक्ट तळलेलं आहे तिने. वा, व्हेरी गुड. शिमला मिरची कांदा आणि मगाची आपण करून ठेवलेलं ते आता सॉरी टाकलं त्यामध्ये मिक्स करणार आहे. शेवण त्याची म्हणून टाक मस्त एकदम. आणि आता बघा, सांगितल्याप्रमाणे ते ग्रेव्ही मध्ये पनीर टाकलंय तिने. ओहो हो, आणि खरोखर टेस्ट मध्ये बेस्टच आहे वाईट माझी, एक नंबर. आता मित्रांनो रेडी झाली डिश आपली. आता खाली जेव्हा बोलवतील अनाऊन्स करतील की पाककलेचे जे डिशेस आहेत ते खाली घेऊन या तेव्हा आणि मी टेस्ट करणार आहे. आता गरम नाही जास्त, गरमच असे. वाईफनी पनीरचा एक क्यूब मला टेस्ट करायला दिला. आपला तुमचे लागते. वा, हा हा हा, खूप मस्त. चलो ऑल द बेस्ट. ये खाली, मी खाली जातो तोपर्यंत. बानेली बिल्डिंग मध्ये आलोय मी आणि पहिली डिश आलेली एक नंबरची. आणि 1 2 3 4 5 6 असे पार्टिसिपेट चे त्याच्या लोकांनी केले. त्याच्या डिश एक कशा ठेवून आहेत, 12 13 14 15 16 16 नंबर पर्यंत ठेवले. बघू आता काय होतं, किती लोक येत आहेत. मेंबर आले आहेत काहीतरी वेगळी डिश घेऊन, ते आमचे फॅमिली मेंबर आहेत. हा गेमर आहे, लय मोठे मोठे गेम केले त्यांनी बिल्डिंग मध्ये. आणि आमच्या आमच्या घरातल्या तीन डिश आहेत. एक माझ्या बाई बनवणार आहे, एक माझी वहिनी आहे आणि माझी आत्या आहे. आत्या येते येते. आणि आमच्या बिल्डिंग मधले आहेत, अजून येत आहेत सगळे पार्टिसिपेट हळूहळू. आणि आता हळूहळू स्पर्धक वाढलेले आहेत, सगळे एक एक डिश घेऊन येतात आपापल्या नंबरवर. ठेवा, आमचे नेबर आहेत, नवीन नवीन पार्टिसिपेट आहेत बिल्डिंग मध्ये. तुझ्यासाठीच आहे घेते. पार्टिसिपंट फ्लोअरच्या वरती असतील. डिशेसचे नावं लिहित आहेत, कोणते कोणते डिशेस आहेत. एक सगळे डिशेसचे नावं लिहित आहेत. कॉम्पिटिशन खेळायला पण मजा येते, स्पर्धक जास्त असतील पण. आणि म्हणजे बऱ्याच अशा नवीन नवीन पनीरच्या डिश बघायला भेटत आहेत. एखाद दुसरी डिश रिपीट असेल मे बी. ती पण डिश आलेली आहे. लेट आले तुम्ही. बघा इकडे पण एक डिश बनते. वा वा वा, आपण काय वेगळाच आयटम दिसतोय, युनिक वाटतोय मला, थोडा टेम्पटिंग आहे खूप. आणि फायनली फुल हाऊस, सगळ्या डिश आल्यात ऑलमोस्ट. मला सगळ्या डिशचे नावं सांगणार आहे मी. पहिली डिश आहे पनीर चिल्ली टिक्का, सेकंड डिश आहे पनीर पॉपकॉर्न, वा पनीर भुना मसाला विथ गार्लिक बटर नान, पनीर शॉर्मा, पनीर समोसा. 6 नंबरचा अजून ओपन नाही केला आहे. 7 आहे पनीर करंजी, वा इथे युनिक डिश दिसते मला. पनीर पकोडा, पनीर पसंदा, रोस्टेड पनीर मसाला. वा वा, पनीर पकोडा, वा वा, हे रिपीट झाली. त्या बाजूला बघूया आपण, त्या बाजूला आहे पनीर शंघाई, दिस इज माय वाईफ डिश. आपण ब्लॉग पूर्ण बनवला याच्यावर. पनीर गुलाबजामुन, ती पण एक युनिक डिश दिसते मला, मी कधी खाला नव्हता गुलाबजाम पनीरचा. शेजवान पनीर फ्रांकी, पनीर कबाब. आणि एकच ओपन डिश दिसते मला, ओ वाव, इथे मिठाई आहे. पनीरची मिठाई, वा एक नंबर. रॉयल पनीर स्वीट, वा 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 वा, एक नंबर. हा मटक्यामध्ये काहीतरी पनीर असं वाटतं. काय मटक्यामध्ये? पनीर पुलाव. पनीर पुलाव, वा वा वा. आणि रायता पण बनवलाय, वा वा. पनीरच आहे, दही रायता आहे. ते आमच्या सावंत काकी आहेत, इथे दमला जातात.
अजून बाकीच्यांची ओळख करून देईन नंतर डिश बनवताना. आणि पनीरचा आयटम आहे रसमलाई, रसमलाई पनीर रसमलाई, वा वा वा, एक नंबर. हा एक नंबर होममेड, सगळ्यांच्या डिशेस होममेड आहेत. हे सगळे कार्यकर्ते आहेत बिल्डिंग मधले, बाळा मोले गौरव परत पण कार्यकर्ता आहे सागर. आणि तुझं नाव काय? नाव विसरलो. आणि हा कौस्तुभ, एक नंबर. सगळे बिल्डिंग मध्ये अमय सावंत येतात मागून, धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे अमय सावंत कार्यकर्ते. आणि त्याच्या मम्मी आहेत या. आणि आपले आघाडीचे कार्यकर्ते. आणि आमचे हर्षद नरे ते पण आहेत, ते पण पुढे दिसत नाहीत मला, ते थोडं कामामध्ये बिझी असतील मे बी. ओके. आणि आमचे अजय कासले गपचूप बघताय तिकडनं. आता डिश सगळे ओपन झाल्यानंतर येतील ते खायला पळत. एक सांगायचं राहिलं की या सगळ्या डिशेस आहेत, ते परीक्षक टेस्ट करून झाल्यानंतर जे कार्यकर्ते आणि लहान मुलं मुली आहेत तिकडचे ते आम्ही खातो आणि टेस्ट करतो. टोटल जे आहेत ते 18 पार्टिसिपेट आहेत. सगळ्यांची नाव, सगळ्यांची नाव आहेत, मी एक बोलून दाखवणार नाही, तुम्हाला वहीवर दिसत असेल. मस्त. आज असलेल्या पाककला स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन. फायनली परीक्षक आलेले आहेत. आता पाच मिनिटं अजून फक्त वेळ दिलेली आहे, ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांनी पार्टिसिपेट करू शकता. आणि बघा आमचे मगाशी तुम्हाला सांगितलं हर्षद नरे, हे पण धडाडीचे कार्यकर्ते बिल्डिंग मधले, मगाशी गायब होते आता आले आहेत. शेवटचे जे डिश आहेत ते राहिले होते आपले, पनीर रसमलाई, पनीर पुलाव, इतर पनीरची डिश आहे मगाशी दाखवले तुम्हाला मी, पनीर स्वीट. त्याच्या पुढच्या डिश आहे तुम्हाला माहिती द्यायची. वा वा वा, काकी भूक लागली मला. खरं कर मस्त, एक नंबर. आणि जे पार्टिसिपेट करत नाहीयेत ते बिल्डिंग मध्ये बघा बघतायत सगळे लोक वरतून, एंटरटेनमेंट आहे त्यांच्यासाठी पण एक. आणि आता परीक्षक आले आहेत समोर, सगळ्यांचे डिश ओपन करायला सांगितले. परीक्षक आपले जे डिशेस आहेत त्यांचे ते टेस्ट करून सांगतील विनर कोण आहेत. ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्ही, काय वाटतं तुम्हाला नंबर कोणाचा येणार? तुमचा येईल ना नक्कीच. तुला काय वाटतं? तुला माहित नाही काय म्हणजे, तुम्हाला काय वाटतं नंबर येईल तुमचा? बघूया आता. काय बोलणार तुझी डिशचं नाव काय? मी पनीर करंजी बनवली आहे आणि दुसरं रोस्टेड पनीर मसाला. दोन डिश तुम्ही बनवल्या? दोन बनवले. दोन म्हणजे माझी एक आईने बनवली आणि एक मी बनवली. अच्छा, म्हणजे नंबर तुम्हीच घेणार? दोन नंबर जरी आला तरी तुम्ही नंबर तुम्हीच घेणार. त्याला गुलाबजाम पाहिजे, छान पाहिजे, टेस्ट करून घेऊ दे मग गुलाबजाम खा, रडतोय गुलाबजाम साठी. त्याला गुलाबजाम बघितलं की पाहिजे त्याला. आणि टेस्टिंग सुरू झालेली आहे, सगळे एकापेक्षा एक आहेत. आणि हा तर वाईट डेंजर टाउन आहे आमच्या बिल्डिंग मधला, हा डेंजर टाउन आहे. हे आलं पाहिजे, हे आलंच पाहिजे. एक नंबर माणूस आहे बिल्डिंग मध्ये, एक नंबर. हायलाइट करून आलं पाहिजे. तू काहीतरी बोलत होतास? काय नाही काय नाही, एक्सपर्ट टिप्पणी काहीतरी देतेस वाटतं मला, असं वाटलं. आमचे डेंजर टाउन तू आले. बिल्डिंग मध्ये प्रेक्षक बघा, सगळे प्रेक्षक आहेत. पोरांची गर्दी बघा खायला, दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण पोरं जमा झाले. परीक्षकांचं झालं तर सगळे तुटून पडणार आहेत खायला. जेवणाचं एक टाईपचं आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये चॉकलेट डिलो राज अडकर, एक नंबर.
भाई तुम्हें क्यों नीला टी शर्ट पहना रे तुम्हारे बैंड बन जाता फिर या सगळ्या डिश टेस्ट झालेले आहेत खायला हरकत नाही आता त्या बाजूला डिश टेस्ट होतात परीक्षक तिकडे टेस्टिंग करतात ऑलमोस्ट सगळे बदलतात टेस्ट करून झालेले आहेत परीक्षक डिशेस सिलेक्ट करतील त्यानंतर मला नंबर भेटतील परीक्षक मार्क्स देतात डिशेसला ते पनीर टँकी आहे ना शोरमा हा 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 माझ्या आता नाही बनवलं एक नंबर अच्छा बनवलं सॉरी माझ्या वहिनी बनवलं आणि पनीर बुर्जी पण त्यांनी बनवलेली आहे दोन डिश होत्या समोसा होता का पनीर बुर्जी कोणाची होती दुसऱ्याची होती समोसा होता पनीर सफाचट लोकांना एवढा आवडलेला आहे मला नंबर इथं येतोय वा 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 एक नंबर सगळ्या डिशेस संपलेत गार्लिक ब्रेड उडला फक्त पनीर पनीर संपलं पनीर बुर्जी वगैरे खाऊया मस्त बनवलं यांची डिश आहे पनीर बुना मसाला वा वा एक नंबर अबे तू काय जेवतो की काय तू जेवायला जायला सॉस बरोबर फक्त ग्रेव्ही आहे पनीर गायब अबे आलीच खालास ना पनीर ह्याला आवडतं पनीर गुलाबजाम मधलं बघ हे उरलं आहे सिरोल फॉल्सचा गुलाबजाम बाकी सगळे सप्पे चट करून टाकले तरी पाक पिला पाक गुलाबजामचा अरे वा वा तो जेवणार नाही घरी आता तिकट लागलं त्याला बिल्डिंग नंबर 38 सिद्धिविनायक कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये आज पाककलेची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये आमच्या या मॅडम आहेत त्या परीक्षक होत्या फंक्शन केकची प्रोप्रायटरी पण आहेत त्या टेस्ट म्हणजे त्यांना टेस्टिंगसाठी आम्ही बोलवलं होतं परीक्षक म्हणून तर त्यांचा आपण एक फीडबॅक घेऊया म्हणजे कसं वाटलं त्यांना आमच्या बिल्डिंगमध्ये पार्टिसिपेट जे होते त्यांनी त्यांना प्रतिसाद म्हणजे त्यांनी इतका दिला बिल्डिंगमध्ये आमच्या तुम्हाला कसं वाटतं मग काय बोलाल तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा हे सगळे जे टेबल जे डेकोरेट होते ते बघून आम्ही आधी पहिले खुश झालो की कारण या सगळ्यांवरूनच कळतं की या प्रत्येक स्पर्धेचं गांभीर्य किंवा त्याच्यामध्ये महिलांनी दिलेला प्रतिसाद तो तिथेच कळला आणि त्याच्यानंतर प्रत्येक पदार्थ जेव्हा टेस्ट करायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक पदार्थामध्ये काहीतरी वेगळं होतं ओके म्हणजे डिफरंट होते डिफरंट होते सगळे आणि गोड तिखट असे होतेच होते परंतु प्रत्येक पदार्थामध्ये त्यांनी बारकाईने स्टफ होते काही काही फ्राईड होते काही रोस्ट होते त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या व्हरायटी महिलांनी केल्या होत्या प्रयत्न तर खूपच छान होता आणि पनीरच्या एवढ्या व्हरायटी तुम्ही फर्स्ट टाइम बघितल्या की त्या वेळेला पहिल्यांदाच आपल्याला खायला मिळालं इथे कारण खरंच एकही पदार्थ कुठलाही सिमिलर नव्हता विनर घोषित करणं तुम्हाला विनर घोषित करायला कठीण झालं आम्हाला पाठी वळून बघावं लागत की याच्यावर काही कमी नाही ना पडत टेस्ट करायला लागला आम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक पदार्थाला गार्निशिंग करायला सुद्धा सगळ्यांनी मेहनत आपलं दिसत होतं की त्याच्यामुळे आपण जेव्हा आधी टेस्ट करण्याआधी पहिले डोळ्यांनी आधी आपण बघतो समाधान तिथूनच सुरुवात डिशेसला जेवढी टेस्ट महत्वाची असते तेव्हा सजावट किती महत्वाची असते सजावट पण तेवढीच महत्वाची असते कारण तो पदार्थ जेव्हा बघितला जातो ना पहिला तो आधी तो डोळ्यांनी खाल्ला जातो असंच म्हटलं जातं त्याच्यानंतर त्याची टेस्ट घेण्याची जी इच्छा होते ना ओके ती महत्वाची असते ओके मग त्याच्यामुळे तुम्ही विनर डिसाइड करा हा त्याच्यावर आम्ही विनर डिसाइड केले कॉम्पिटिशन ठीक आहे तेवढा वेळ तर घ्यावा लागतो आता टेस्ट पार्टिसिपेट पण तेवढी होती चांगला प्रयत्न तुम्हाला कसं वाटलं आमच्या बिल्डिंग मध्ये सोसायटी मध्ये खूप चांगलं वाटलं आणि या प्रकारच्या स्पर्धा घेऊन तुम्ही महिलांना जो काही प्रोत्साहन देता महिलांना जे काही करण्याचं जे काही सामर्थ्य आहे ते त्यांना पूर्ण करण्याचं जे काही इथे प्रयत्न केला या सोसायटी मध्ये ते वाखाणण्यासारखं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही विजिट केली स्पर्धा तुम्ही नक्कीच चांगली निवडाल चांगली निवडले आणि निवडले पण आहेत ओके ते आम्हाला कळेलच नंतर खूप खूप धन्यवाद तुमचं पुन्हा या पुढच्या वर्षी पण आमच्या अशाच स्पर्धा चालू जातील तर तुम्ही या खूप खूप धन्यवाद
आणि मित्रांनो अशा प्रकारे पाककला जी स्पर्धा आहे ती संपलेली आहे. आता विनर्स मला वाटतं 25 जानेवारीला आमच्या बिल्डिंगची पूजा असते त्या दिवशी डिक्लेअर करतील. ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तो भेटू असाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.